आता पाहूया 10:25 महत्वाच्या बातम्या. भाजपच्या विरोधामुळे नवाब मलिकांसाठी अजित पवार गटातील प्लॅन बीची तयारी. आगामी विधानसभेत मुंबईतल्या अणुशक्तीनगर विधानसभेतून मलिक अपक्ष निवडणूक लढण्याची शक्यता. राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाबाबतची सुप्रीम कोर्टात सुनावणी पुढे ढकलली. सुनावणी आता 6 ऑगस्टला होणार. अजित पवारांना 2 आठवड्यात उत्तर सादर करावं लागणार. जयंत पाटलांचा 17 जुलैपासून राज्यभर निष्ठावंत दौरा. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चाचपणी करण्यात येणार. भरत गोगावले रायगडचे पालकमंत्री नसले तरी अदृश्य पालकमंत्री. पुढे जाऊन ते दृश्य स्वरूपातले पालकमंत्री होतील. मंत्री उदय सामंतांचं सूचक विधान. अमरावतीत खासदार बळवंत वानखेडे आणि आमदार रवी राणांची गळा भेट. अमरावती रेल्वे स्थानकातील कार्यक्रमात राणा वानखेडेंची भेट. राणा वानखेडेंच्या गळा भेटीची संपूर्ण अमरावतीत चर्चा. तळ कोकणात महायुतीत ठिणगी पडल्याची चर्चा. 15 वर्षात सावंतवाडीतील आमदार विकास करू शकले नाही. भाजप नेते राजन तेलींची दीपक केसरकरांवर टीका. तर सावंतवाडी मतदारसंघावर राजन तेलींचा दावा. राज्यातील शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी करा. अब्दुल सत्तार यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी. राज्य आणि केंद्राने 30 दिवसात कर्जमाफी देण्याची मागणी. 33 कोटी वृक्ष लागवड प्रकरणात सुधीर मुनगंटीवार यांना क्लीन चिट. मविया सरकारने आरोप करत नेमली होती समिती. कुठलीही अनियमितता किंवा गैरव्यवहार झाला नसल्याचा अहवाल. वळी अपघातातील आरोपी मिहिरला 14 दिवसांची पोलीस कोठडी. पोलिसांनी मिहिर शहाला कोर्टात नेण्यासाठी खासगी कार वापरली. खासगी वाहनाच्या काचेला ब्लॅक फ्रेम असल्याची माहिती. सुरक्षेच्या कारणास्तव मिहिरला खासगी वाहनातून नेल्याची माहिती. वळी हिटरलन प्रकरणातील मालाडच्या बारसा परवाना तात्पुरता निलंबित. मिहिर शहाला दारू दिल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. बीडमध्ये धनंजय मुंडेंचे भावी मुख्यमंत्री म्हणून झळकले बॅनर. वाढदिवसानिमित्त समर्थकांची बॅनरबाजी. 2 दिवसांपूर्वीच पंकजा मुंडेंचे भावी उपमुख्यमंत्री म्हणून झळकले होते बॅनर.